हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. बघा, आपल्या मुलांना धीस, दॅट, दीज आणि दोज यामधील फरक समजणं अतिशय महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस मुलं यू के जीमधनं क्लास फर्स्टमध्ये जातात, त्यावेळेस मुलांना वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी सेंटेन्स बनवायला शिकवली जातात. त्यावेळेस मुलांना धीस इज अ बॉय, दॅट इज अ ट्री, हं, असे छोटे छोटे सेंटेन्स स्कूलमध्ये शिकवली जातात. मग धीस केव्हा वापरतात, दॅट केव्हा वापरतात, दीज आणि दोज केव्हा वापरतात, हे मुलांना ह्या कन्सेप्ट मुलांच्या अगोदर क्लिअर होणं महत्त्वाचं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की धीस, दॅट, दीज आणि दोजचा वापर कुठे, केव्हा आणि कसा करतात. तर ठीक आहे, बघूया. सर्वात अगोदर आपण बघणार आहोत धीस केव्हा यूज होतं आणि दॅट केव्हा यूज होतो. बघा, ज्यावेळेस एक वस्तू एखादी एक असेल, हं, सपोज माझ्याकडे इथे स्केचपेन आहे, हा एक आहे. ज्यावेळेस वस्तू एक असेल म्हणजे सिंग्युलर असेल, धीस आणि दॅट. ज्यावेळेस वस्तू सिंग्युलर म्हणजे एक असेल त्यावेळेस धीस आणि दॅटचा वापर होतो. त्यानंतर बघा, धीस केव्हा वापरतात, ज्यावेळेस वस्तू आपल्या जवळ आहे. हं, आता बघा, माझ्या हातामध्ये स्केचपेन आहे, मग स्केचपेन माझ्या जवळ आहे, मी काय म्हणणार, धीस इज अ पेन, धीस इज अ स्केचपेन, ही वस्तू माझ्या जवळ आहे, त्यावेळेस आपण यूज काय करणार, धीस. ज्यावेळेस वस्तू एक असेल आणि आपल्या जवळ असेल त्यावेळेस आपण काय म्हणणार, धीस. आणि हीच वस्तू ज्यावेळेस आपल्यापासून लांब असेल, हां, आणि एक असेल त्यावेळेस आपण काय म्हणणार, दॅट. दॅट इज अ, आता मी पेन हा साईडला ठेवला आहे, हां, मग पेन माझ्यापासून जर लांब आहे मग मी काय म्हणणार, दॅट इज अ पेन, दॅट इज अ पेन. हां, ही वस्तू एक आहे म्हणून मी काय वापरलं आहे, इज वापरलं आहे, दॅट इज अ पेन. आणि ही वस्तू ज्यावेळेस मी माझ्या जवळ घेतली त्यावेळेस काय म्हणणार, धीस इज अ पेन. मग आपण धीस आणि दॅट केव्हा वापरणार, ज्यावेळेस वस्तू एक असेल त्यावेळेस आपण इज म्हणणार, वस्तू जवळ असेल तर धीस आणि लांब असेल तर दॅट. त्याचप्रमाणे दीज आणि दोज. बघा, आपण दीज केव्हा वापरणार, ज्यावेळेस वस्तू दीज आणि दोजचा वापर नेहमी होतो, एकापेक्षा जास्त वस्तू असेल तर. आता बघा, माझ्याकडे इथे स्केचपेन्स आहे, हां, एक दोन पेन्स आहे, स्केचपेन्स आहे, मग हे काय झालं, एकापेक्षा जास्त वस्तू झाल्या, त्यावेळेस आपण काय यूज करणार, दीज की आणि दोज. वस्तू जवळ असेल तर दीज आणि लांब असेल तर दोज. हां, म्हणजे अनेक वचन असेल तर आपण काय वापरणार, दीज आणि दोज. आणि दीज आणि दोज नंतर नेहमी आर वापरलं जातं, ठीक आहे. ज्यावेळेस वस्तू एक असेल त्यावेळेस इज वापरणार, आणि ज्यावेळेस वस्तू अनेक असतील त्यावेळेस आर, म्हणजे सिंग्युलर बरोबर नेहमी इज वापरतात आणि प्लुरल बरोबर नेहमी आर वापरतात. मग आपण हे काही एक्झाम्पल्स थ्रू बघूया. बघा, इथे काही एक्झाम्पल्समध्ये आपण धीस आणि दॅट केव्हा वापरायचं हे बघणार आहोत. तर इथे बघूया. बघा, मी सांगितलं आहे की तुम्हाला आपण धीस केव्हा वापरतो, ज्यावेळेस एखादी वस्तू आपल्या जवळ असेल. हां, एक्झाम्पल मी पेनचं दिलं होतं, ज्यावेळेस वस्तू आपल्या जवळ असेल त्यावेळेस आपण काय वापरणार, धीस वापरणार. हां, मग आता इथे बघा, ट्री, ट्री कुठे आहे, जवळ आहे, मग इथे काय यूज होणार, धीस. धीस इज अ ट्री. हां, इथे इज का वापरला, ज्यावेळेस वस्तू एक असेल त्यावेळेस आपण काय वापरणार, इज वापरणार. कप, कप आपल्या जवळ आहे मग आपण इथे काय वापरणार, धीस. धीस इज अ कप. ॲपल, धीस इज अन ॲपल. आता मी ते अन का म्हटलं आहे, कारण इथे ओवेल्स आहे, एक आहे ओवेल्स आहे, मग ओवेलच्या समोर आपण अगोदर आपण अन वापरतो, मग इथे काय म्हणणार, धीस इज अन ॲपल. ज्यावेळेस वस्तू जवळ असेल त्यावेळेस आपण धीस वापरणार, आणि ज्यावेळेस वस्तू लांब असेल, आता इथे बघा, दॅट इज अ ट्री. हां, ट्री कुठे आहे, लांब आहे, दॅट इज अ ट्री. ज्यावेळेस वस्तू लांब असेल त्यावेळेस आपण काय वापरणार, दॅट. हां, दॅट इज अ कप.
आणि दॅट इज अँड ॲपल. मग आता ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आपली. आपण धीस आणि दॅट केव्हा वापरतो? ज्यावेळेस वस्तू जवळ असेल त्यावेळेस आपण धीस वापरणार, आणि वस्तू एक असेल त्यावेळेस इज वापरणार. दॅट केव्हा वापरणार? ज्यावेळेस वस्तू आपल्यापासून लांब असेल त्यावेळेस आपण दॅट वापरणार, आणि एक असेल त्यावेळेस इज वापरणार. म्हणजे धीस आणि दॅट असेल तर त्यासमोर नेहमी इज वापरलं जाणार. धीस आणि दॅटच्या समोर इज वापरलं जाणार. त्यानंतर आपण बघणार आहोत धीस आणि दोज. आपण धीस आणि दोज केव्हा वापरतो? ज्यावेळेस प्लुरल फॉर्ममध्ये म्हणजे अनेक वस्तू असेल तर त्यावेळेस आपण धीस आणि दोज वापरतो. आणि धीस आणि दोज नंतर नेहमी आर वापरलं जातं. धीस आणि दोज नंतर नेहमी आर वापरलं जातं. आता बघा, इथे बघा ट्रीज आहेत, एकपेक्षा जास्त आहेत. किती ट्री आहेत? फोर आहेत. 1, 2, 3, 4 ट्रीज आहेत. मग डॅश डॅश आर ट्रीज. मग आपण इथे किती काय वापरणार? धीस, कारण त्या जवळ आहेत आपल्या. हां, धीस का वापरलं? त्या जवळ आहेत. धीस आर ट्रीज. त्यानंतर फ्लावर्स. फ्लावर्स काय आहेत? जवळ आहेत. मग आपण इथे काय म्हणणार? धीस आर फ्लावर फ्लावर्स. इथे बघा एस लावला आहे, ट्रीज एकापेक्षा जास्त आहे, प्लुरल फॉर्ममध्ये एस लावतात. धीस आर फ्लावर्स. त्यानंतर बघा डॅश डॅश आर बॉल्स. आता बॉल्स कुठे आहेत? आपल्यापासून लांब आहेत. मग एकापेक्षा जास्त आहेत. मग इथे काय वापरणार आपण? दोज, THOSE, दोज आर बॉल्स. बॉल्स आपण इथे एस लावलं आहे प्लुरल फॉर्ममध्ये. परत दोज आर बॉक्सेस. बॉक्सेस कसे आहेत? लांब आहेत. मग आपण काय म्हणणार? दोज, दोज आर बॉक्सेस. या पद्धतीने आपण सिंपल कन्सेप्टनुसार मुलांचे दीस दॅट दीज आणि दोज ही कन्सेप्ट क्लिअर करू शकतो. धीस आणि दॅट असेल तर नेहमी ईजचा यूज होणार, आणि धीस आणि दोज असेल तर नेहमी आरचा यूज होणार. आपण आपल्या मुलांना या पद्धतीने सिंपल वर्कशीट थ्रू शिकवू शकतो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.